दिव्यांगांना रोजगार द्या, भाकरी द्या अथवा इच्छामरण द्या यासाठी दिव्यांगांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आलंय. सातारा दिव्यांगांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा. सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये दिव्यांगांना प्राधान्याबरोबरच रॅम्प आणि व्हीलचेअर लिफ्टची सोय, स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय करावी, दिव्यांगांना 5,000 रुपये पेन्शन मिळावी अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महिन्यात कलेक्टरकडं की 5% निधी जिल्हा परिषदेचा हा वेळेत भेटावा. काही ग्रामपंचायतींना आज त्यागेत निधी द्या. खेड सध्याचीच परिस्थिती खेड ग्रामपंचायतीची, गेली 2 ते 3 वर्ष तिथला 5% निधी वाटण्यात आलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, आज जी सरकारी ऑफिस आहेत सातारमधली, प्रत्येक ऑफिस तिसऱ्या नाही तर चौथ्या माळ्यावरती आहे. आज अपंग लोकांची एवढी दुरावस्था होते, तिथपर्यंत जाण्याची परिस्थिती, साधं निवेदन, कोणता अर्ज भरायचा असलं तर दुसऱ्याच्या सहाय्यानं जावं लागतं. तर कमीत कमी आम्ही लिफ्ट नाही म्हणत, पण कमीत कमी रॅम्प तरी तुम्ही बनवू शकता. आम्ही समजू शकतो जुन्या इमारतीत लिफ्टची सोय होऊ शकत नाही तत्काळ, पण रॅम्पची तरी सुविधा करा. रॅम्पची सुविधा होत नसेल तर तुमच्या अधिकाऱ्यांना अशी सवलत द्या की ते खाली येऊन भेटावे अपंग लोकांसाठी. दुसरी गोष्ट, आमदार निधी आजपर्यंत खर्च करण्यात आला नाही सातारसाठी. दिव्यांगांसाठी आमदार निधी असतो, तो आजपर्यंत कधी सातारात खर्च करण्यात तो त्याचा खर्च व्हावा. त्या निधीतून लोकांना सुविधा भेटाव्या. कोरोनाच्या काळामध्ये 200 स्क्वेअर फूट जागेचा विषय आज पण विलंबित आहे, त्याचा कधी निकाल लागणार आहे? अशा बऱ्याचच मागण्या आहेत, त्यातल्या कमीत कमी 40-50% तरी मागण्या मान्य करा आमच्या. जास्त अपेक्षा नाहीत आमच्या तुमच्याकडून, फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत. आज 1,000 रुपये पेन्शन आहे, 1,000 रुपये कुठल्या बेसवरती पुरतात? 1,000 रुपयाचं काय होतं? 1,000 रुपयामध्ये काय होतं? आज इथं आम्ही खर्च करून आणले, 200 रुपयाचे पेट्रोल टाकून गाडी झालं, दुसऱ्याच्या गाड्या घेऊन आलो आहे एकमेकाच्या सहाय्यानं. 1,000 रुपये तुम्ही देता महिन्यासाठी, ते कोणत्या ह्याच्यात कुठं खर्च होतात त्याचा तरी कमीत कमी तुम्ही विचार करावा. आमच्या फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत. आम्ही लिखित निवेदन आणले, त्यानुसार तुम्ही आमच्या मागण्या त्यातल्या कमीत कमी निम्म्या तरी मान्य करा. बस कशी येतात त्यामुळं आम्ही कलेक्टर येत नाही. आता सध्याच्या परिस्थितीत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर आहे. जर जिल्हाधिकारी जे येऊ शकत नाहीत आम्हाला भेटायला, तर ऑफिसर कधी येणार? सरकारी कर्मचारी जे अधिकारी असतात ते, त्यांची तर आमचीच गोष्ट आहे. आज जिल्हाधिकारी, आज जवळजवळ 1/2 तास झाला आम्ही तो उभा आहे कलेक्टरांच्या शेखरसिंह यांच्या घराच्या समोर, ते भेटायला आले नाहीत ना. त्यांनी आजपर्यंत त्यांचा कोणता PA वगैरे इथं निवेदन घेण्यासाठी आला नाही कोण, की बाबा तुमचा काय अडचण आहे, काय विचारण्यासाठी, विचारपूस आधी करण्यासाठी आजपर्यंत कोण आलेलं नाही. तर दिव्यांग प्रेरणा संस्थाच्या वतीनं कलेक्टर यांच्या निवासस्थानी सर्व दिव्यांग बांधव उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन घेऊन आलेले आहेत. तिथं त्यांच्या विविध मागण्या आहेत. गेली वर्षानुवर्षे निवेदन देऊन एकही काम त्यांनी मार्गी लावलं नाही. त्यासाठी सर्व दिव्यांग बांधव आज आक्रमक होऊन जिल्हा कलेक्टर साहेबांच्या निवासस्थानासमोर आज बसणार आहोत आम्ही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही, एवढंच आमचं निवेदन आहे त्यांना. इथं आम्हाला इथं खाली येऊन भेटावं, वर भेटायला हवं नाही त्यांनी. एक तर रॅम नाही, बरोबर नाही, रॅम नाही वरती चढायला, आणि ती फक्त म्हणतात 5 ते 6 जण भेटाया. काय असेल ते आज सगळ्या दिव्यांगांच्या समोर इथं उद्या प्रश्न, बरोबर नाही. 4 जणांना तिथं बोलवून आम्ही बैठक घेऊ असलं काय नाही पाहिजे. सगळ्या देखता काय होईल ते आज समोरासमोर होऊ दे, त्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. आज दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे. आम्ही आज जिल्हा निवास कलेक्टरांच्या घराच्या समोर आंदोलनाला बसलो आहे. आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला न्याय द्या, नेता भाकरी द्या, नेता नोकरी द्या, नेता इच्छा मरण द्या, बाकी आम्हाला काय नको. आम्ही आत्तापर्यंत नाही म्हणलं तरी 100-200 अर्ज दिले, निवेदन दिले, कुठल्याच विषयावर कलेक्टरने 2 वर्षात अजून दखलच घेतली नाही. पोलीस आम्हाला भेटवतात बाहेरच्या बाहेर आणि बाहेरच्या बाहेर जातात. इथं सातारा जिल्ह्यात 2 आमदार आहे, आमदार 8 आहेत, खासदार 3 आहेत, 2 मंत्री आहेत, तरी अपंगांवर एवढं अन्याय होतोय. हे आमदार खासदार झोपल्यात म्हणून आम्हाला जागा होऊन आमच्या आम्ही मागण्या घेऊन आलोय. कलेक्टरने आम्हाला फक्त जेवण द्यावं, बाकी काही नको. आत्तापर्यंत सगळं दिलं पण काही नको, आता जेवणच फक्त आम्हाला द्यावं 2 टायमाचं. आम्ही त्यांच्या घरी राहू, बाकी काही आमची मागणी नाही. हे बघा, पेपरमध्ये जाहिरात देतात अपंग चौथी नापास त्यांना परीक्षा नोकरी आणि पाठीमागचा M.Com पुढचा BA कसं काय होणार आहे? मग जाहिरात देतात कशाला? जाहिरात देऊन आमची फसवणूक करतात आणि ओपनवाल्यांना ते DD काढा, हे करा, तिथपर्यंत जा. मुलं जर 4th-5th असेल मग तुम्ही फसवणूक करून अशी जाहिराती देऊ नका ना. आणि जर जाहिरात द्यायची असेल तर त्याची काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे ना, एवढंच माझं म्हणणं आहे.